नवरात्र महोत्सव आहे, महिलांचे सणवार, उपवास आणि बरंच काही सुरू आहे त्यांचं. अर्थात 9 दिवसाच्या 9 साड्यांचं पण असतं. ज्यांना नसतात त्या कलरच्या त्या घालत नाहीत, किंवा ज्यांच्या काय म्हणतात ज्यांना भेटतात ते घालतात. पण अशा याच्या साड्यांच्यामुळं बहुतेक खरेदी विक्री पण मोठ्या प्रमाणात होत असावी असं पण असावं याच्या पाठीमागचं कारण. मला याच्या पाठीमागचं 9 साड्या घालण्यापाठीमागचं काय धार्मिक कारण आहे हे मला माहीत नाही, तुम्ही नक्की मला कमेंटमध्ये सांगू शकता. पण मी सुद्धा घातलेली आहे लाल साडी असो. तर मी 2 गोष्टी, नवरात्री महोत्सव आहे आणि महिलांना अशा याच्यामुळे महिलांचा सन्मान केला जातो, महिलांना पुरस्कार दिले जातात, पुरस्कारानं सन्मानित केलं जातं, त्यांचा सन्मान केला जातो, त्यांच्या ओट्या भरल्या जातात असं पण म्हणतात. आणि खूप काही ह्या याच्यामध्ये ते हे केलं जातं असं म्हणतात. तर याच्यामध्ये त्याच्यासाठीच एक कायदेविषयक मला जेवढी माहिती आहे तर तेवढी सांगावी असं मला वाटतं दररोज एक व्हिडिओमधून नवरात्रीच्या महोत्सवाच्या निमित्ताने. आणि काही कमेंटचे पण उत्तर असतात द्यायचे असतात त्यांना, मला कॉन्टॅक्ट करता येत नाही म्हणून, सो त्यांनी मला कमेंट केलेले असतात तर त्या कमेंटमधून सुद्धा मला व्हिडिओ टाकता येतात किंवा त्यांचं हे त्यांचं उत्तर देता येतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये एक आहे तर कीर्ती जाधव 6204 नावाचं त्यांची आयडी आहे कीर्ती जाधव म्हणून. त्यांनी मला लगातार 3 कमेंट टाकले आहेत. ॲक्च्युली माझ्या नंदीला पाहिजे आहे एक कमेंट आहे. दुसरी आहे जर वडिलोपार्जित प्रॉपर्टी असेल आणि मुलीला हवी असेल आणि वडिलांना द्यायची नसेल तर मुलगी कोर्टमधून प्रॉपर्टी घेऊ शकते का? मॅम प्लीज रिप्लाय, अशा 3 कमेंट त्यांनी टाकलेल्या आहेत. तर वडिलोपार्जित प्रॉपर्टी आहे आणि त्या मुलीचं लग्न जर 1995 नंतर झालेलं जर असेल, माझ्या माहितीस्तव बरं का, 1995 नंतर झालेलं जर असेल तर त्या मुलींना वडिलोपार्जित प्रॉपर्टीमध्ये अधिकार हक्क मिळतो वडिलांनी जरी तो नाकारलेला असेल तरीसुद्धा. 1995 पलीकडे त्यांचे लग्न जर झालेले असतील तर त्या वडिलोपार्जित जमीन प्रॉपर्टीमध्ये मुलींना अधिकार मिळत नाही, हे एक आहे. आणि आता समजा हे आहे तर मग ननंद आपली मागते, जोपर्यंत आपण भावजय म्हणून नंदेचं हे करत नाही, समर्थन करत नाही, तोपर्यंत नंदांना प्रॉपर्टी मिळत नाहीत. जर आपण नंदाला प्रॉपर्टी दिली आपल्या नवऱ्यांनी तर मग आपल्याला आपल्या भावाकडून प्रॉपर्टी घ्यावी लागेल. म्हणून मग नंदा पण गप्प असतात, भावजया पण गप्प असतात. म्हणजे कोणीतरी कुणाची ननंद असते, कोणीतरी कुणाची भावजय असते आणि मग हे प्रॉपर्टीचं हे काय म्हणतात ना चक्र असतं ना वडिलोपार्जित प्रॉपर्टीचं, त्याच्यामुळं. आणि काही वडील खुश होऊन देतात पण काही वडील आई वडिलांचं म्हणणं असतं ते भावाचं ऐकतात. मग त्यांचं असं म्हणणं असतं की तुला वडील लग्न चांगल्या घरी दिलेलं आहे करून, तुला नवरा चांगला करून दिलेला आहे, नोकरदार असेल किंवा मग हुंड्याच्या स्वरूपात तिला दिलेलं असतं धन, स्त्रीधन दिलेलं असतं, डागडागिने दिलेले असतात. पण होतं काय ना की अशा वेळेस लग्न करताना मुलीला विचारलं जात नसतं ह्यांच्या इज्जतीमुळं, ह्यांच्या वारस काय म्हणतात ना स्टेटसमुळे त्यांनी जमवलं त्या ठिकाणी मुलीची लग्न लावून दिलेली असतात. आणि मग आईवडिलांची इज्जत, आईवडिलांचे त्याच्यामुळे तिचं स्वतःचं काही मत नसतं आणि त्याच्यामुळे मग आईवडील जिथं म्हणतील, भाऊ जिथं म्हणतील त्या ठिकाणी मुलीला लग्न करावं लागतं. मग हुंडा किती दिला, हुंडा का द्यायचा वगैरे असंसुद्धा तिचं मत विचारात घेतलं जात नाही. आता त्या मत विचारात घेतलं जाते, त्या मुलींना करिअर करू दिलं जाते. जर त्या नंदेचं करिअर करू दिलेलं नसेल किंवा तिला शिक्षण चांगलं दिलेलं नसेल आणि लग्न करून दिलेलं असेल आणि भावासाठी सगळी प्रॉपर्टी राखून ठेवली असेल वडिलोपार्जित वडिलांनी, तर मग मुली सहसा मागतात. किंवा मग त्यांचं असं म्हणणं असतं की माझ्या तर मर्जीनं नाही झालेलं नाही आहे, तुमच्या मर्जीनं तुम्ही मला लग्न लावून दिलेलं आहे किंवा मला हे करून दिलेलं आहे, मला जोडीदार चांगला नाही मिळालेला, दुबळा जोडीदार दिलेला आहे. मग अशा कंडिशनमध्ये महिलांनी ठरवलं, मग ती चांगल्या घरी गेलेली असो अगर दुबळ्या घरी गेलेली असो, महिलेनं ठरवलं त्या नंदेनं ठरवलं की मला माझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीतला हिस्सा हवा आहे, गोडीनं द्या अथवा कोर्टाने द्या. मग कोर्टमध्ये गेल्याच्यानंतर मग ते प्रॉपर्टी शेवटी मिळतेच, मग त्याच्यामध्ये त्या हिस्स्यानुसार ती प्रॉपर्टी असते, मग तो हिस्सा त्या बाईला मिळतो. त्याच्यामुळं नंदाला अशा प्रॉपर्ट्यांमध्ये हिस्सा मिळतो. आणखीन तुमचे काही हे असतील प्रश्न असतील तर तुम्ही नक्की विचारू शकता. दुसरी गोष्ट अशी आहे बघा की तुम्हाला म्हणजे तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहीत असेल, मी मुद्दाम पण सांगत नाही, तुम्हाला त्या व्यक्तीचं नाव माहीत असेल तर तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा.
सुप्रीम कोर्टाचं एक विशाखा गाईडलाईन म्हणून हे आहे, एक निर्णय आलेला होता जो की कामाच्या ठिकाणी जो महिलांचा लैंगिक छळ केला जात होता, तर त्या लैंगिक छळाच्या आधारावर एक प्रकरण सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं होतं आणि त्याच्यामध्ये निर्णय बहुतेक 2006 काही आय थिंक 19 सप्टेंबर 2006 काहीतरी असं झालं होता, ज्याच्यामध्ये कामाच्या ठिकाणी मग ते सरकारी कार्यालय असतील अगर निमसरकारी कार्यालय असतील अशा ठिकाणी कार्यरत असणाऱ्या महिलांना लैंगिक छळ त्यांचे वरिष्ठ बॉस किंवा कनिष्ठ असणारे जे पुरुष आहेत तिथे काम करणारे, तर त्यांचा जो ते जे लैंगिक त्यांचा छळ करायचे, समजा माझं मी सरकारी कार्यालयात असेल सरकारी कार्यालयात जर असेल मी ड्युटीला आणि मग त्याच्यामध्ये जर प्रमोशन माझं करायचं असेल किंवा चांगल्या ठिकाणी पोस्टिंग पाहिजे असेल किंवा मग मला हाताखाली काम करायचं नसेल, मी माझी अडचण सांगत असेल किंवा डे नाईट शिफ्ट असेल असं तर नसेल, मग तशा फेवरमध्ये काम करण्यासाठी महिलांकडे शारीरिक सुखाची मागणी केली जात होती आणि त्याच्यामुळे महिलांचा खूप लैंगिक छळ केला जात होता. तर अशा वेळेस महिलांची गैरसोय जे ही होते बसा पटकन तिकडे, तर अशा वेळेस लैंगिक छळापासून संरक्षण करण्यासाठीचा तो विशाखा गाईडलाईन म्हणून तो विशाखा नावाचा ते कायदा आहे आणि मग त्याच्यामध्ये सरकारी अधिकारी कार्यालयामध्ये प्रत्येक ठिकाणी दर्शनी भागावर ऑफिसच्या ठिकाणी कार्यालयाच्या समोर विशाखा कमिटी म्हणून स्थापन केली जाते, त्याचा बोर्ड दर्शनी भागात लावला जातो, त्याच्यामध्ये वकील कार्यालयीन अधिकारी अध्यक्ष सचिव असे असतात, NGOचे काही सदस्य असतात आणि त्या कार्यालयात म्हणजे जर लैंगिक छळ झाला तर त्या कमिटी पुढे ते प्रकरण जातं, त्याच्यात तपास केला जातो, त्याच्यात तपास केल्यानंतर 90 दिवसाच्या ह्याच्यामध्ये तो तपास केला जातो, त्याच्यात दोष आरोप आढळले तर मग वरिष्ठ ह्याच्यामध्ये कारवाई पण केली जाते किंवा ती कमिटी नुकसान भरपाई पण सुचवू शकते स्त्रियांच्या बाबतीत, त्या स्त्रीला काय तिचा छळ झालेला आहे त्याच्या बाबतीत, तिचं मानसिक तिला टॉर्चर केलं असेल, तिचं मानसिक खच्चीकरण झालं असेल, तिचं नुकसान झालं असेल, तिच्या संध्या हुकल्या असतील किंवा तिला दवाखान्याचा खर्च आला असेल, तर अशा पद्धतीने नुकसान भरपाई त्या विशाखा कमिटी संबंधित यांना सुचवू शकते, कार्यालयाला सुचवू शकते आणि त्याच्यावरती जर नाही झालं तर मग नंतर मात्र 90 दिवसाच्या नंतर कमी आपल्याला गुन्हा पण दाखल करता येतो. विशाखा कमिटीच्या ज्या ही विशाखा कमिटी ही प्रत्येक फक्त सरकारी कार्यालयातच नाही तर ती कमिटी NGO जे असतील ना, NGOमध्ये जर 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील, मग कंपन्या असतील, सामाजिक संस्था असतील, वेगवेगळ्या ठिकाणचे असतील, तर 10 पेक्षा जास्त कर्मचारी असतील त्या ठिकाणी त्या विशाखा कमिट्या स्थापन केल्या जातात आणि त्या करायला पाहिजेत असं आहे. म्हणजे आणि अर्थात कॉलेज शाळा ह्या पण आल्या तिथे, परंतु होतं आहे असं की विशाखा कमिट्यांच्या मोठ्या प्रमाणावर स्थापना कमिट्या ह्या केल्या जात नाहीत आणि त्याच्यामुळं महिला ह्या वाऱ्यावरच असल्यासारखं आहे. तर आजच्या निमित्तानं हा या कायद्याविषयी या विशाखा गाईडलाईनच्या संदर्भाने सुद्धा तुम्हाला माहिती व्हावी, नवरात्रीच्या संबंधाला आपण हे करून की नव्या नव्या गोष्टी आपल्याला माहिती व्हाव्या, सो याच्यासाठी मी तुम्हाला विशाखा समितीच्या बाबतीत सांगत आहे. आणि हे हा कायदा हा निर्णय सुप्रीम कोर्टाला का घ्यावा लागला, त्याला कोण कारणीभूत होतं, कोणता खटला होता आणि काय ते प्रकरण होतं या बाबतीतली मला तुमच्याकडून काही माहिती अपेक्षित आहे जी माझ्या ज्ञानात भर टाकेल. माझं काही याच्यातून सुद्धा काही जर चुकलं असेल तर तुम्ही ते दुरुस्त करू शकता, तुम्ही मला टाकू सांगू शकता. आणि अशाच व्हिडिओच्या संदर्भाने तुम्हाला काय आणखीन माझ्याकडून माहिती हवी आहे किंवा कुठल्या व्हिडिओ कंटेंटवरती व्हिडिओ बनवले पाहिजे जेणेकरून आपल्याला माहिती मिळावी, घरामध्ये आपल्याला ती उपयोगात यावी आपल्या आयुष्यामध्ये जगताना, तर तुम्हाला काय वाटतं तुम्ही नक्कीच मला या विशाखा कमिटीच्या संदर्भाने आज वडिलोपार्जित प्रॉपर्टीच्या संदर्भाने जी तुम्हाला ही महत्त्वपूर्ण माहिती सांगितलेली आहे तर ती तुम्हाला कशी वाटली तुम्ही मला सांगा. आणि तुम्हाला अशी माहिती आवडली तर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, तुम्ही ती बेल घंटी म्हणतात ती हे करा, म्हणजे तुम्हाला माझ्या व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळत राहतील. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, माझ्या साडीचा रंग कसा वाटला,
श्रद्धा आणि उपासनेचं स्वातंत्र्य सगळ्या माणसांना आहे, सर्व धर्मातील सगळ्यांना आहे. सो तुमच्यासोबत मीही घातलेली आहे. आता कशी वाटली मला ते सांगा, आणि उद्या तुम्हाला कुठल्या याच्यावरती व्हिडिओ हवा आहे तेही मला सांगा, त्यानंतर तुम्हाला उद्या त्या पद्धतीने व्हिडिओ पाठवून देऊ. थँक्यू.